शिराळा येथील पाटील कुटुंबियांनी कोणताही धार्मिक विधी न करता वडिलांच्या मृत्यूचे आभाळभर दुःख उराशी बाळगून त्यांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 70,000 रुपये किमतीचे डिजिटल टॅब वाटप, ग्रंथालयासाठी पुस्तके भेट तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा कार्यक्रम करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. स्वर्गीय नारायण पाटील यांचे सुपुत्र रायगड अलिबाग स्थानिक निधी लेखा परीक्षा उपसंचालक सदाशिव पाटील व आदर्श शेतकरी गणपती पाटील यांच्या संकल्पनेतून हा आदर्श सोहळा संपन्न झाला. यावेळी 70,000 रुपये खर्चून विद्यार्थ्यांना आधुनिक जगातील ज्ञान मिळावे यासाठी टॅब देण्यात आले. या ग्रंथालयात पुस्तके भेट देण्यात आली तसेच उपस्थितांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील कुटुंबियांचे काम आदर्शवत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमात केंद्र प्रमुख सुहास रोकडे, सरपंच सत्यवान पाटील, उपसरपंच अंजली पाटील, अशोक पाटील, माजी उपसरपंच महादेव पाटील, जे बी पाटील, बापूसाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, वसंत पाटील, अमृत पाटील, मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप चव्हाण, प्रकाश शेटे, माजी सरपंच अर्जुन पाटील, विकास शहा, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील, आनंद पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पाटील, प्रतीक पाटील, शिक्षक महादेव देसाई, बालकृष्ण गवळी, आशा किरण पाटील, तृप्ती मुळीक, मंगल पाटील, अंगणवाडी ताई पाटील उपस्थित होते. बिग टीव्ही न्यूज साठी आमचे शिराळा प्रतिनिधी दिनेश हसापणे.